पण गोव्यातल्या स्थानिक नेतृत्वाच्या डोक्यात नक्की काय आहे मला माहित नाही. आणि आम्ही ह्या जागा मागितल्या जिथे काँग्रेस कधीही जिंकली नाही 50 वर्षात. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यातील निवडणुकीवरून काँग्रेसवर भाष्य केलंय. आम्ही काही काँग्रेसकडे झोळी घेऊन उभे नाही आहोत. आम्ही असो राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार असो, आम्ही राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केली. गोव्यातील काँग्रेस नेत्यांच्या मनात काय सुरू आहे हे कळतच नाही. आमच्यासारखे प्रमुख पक्ष काँग्रेसला गोव्यात आधार द्यायचा प्रयत्न करत होते. काँग्रेसकडे कधीही न जिंकलेल्या 10 जागा आम्ही मागितल्या होत्या असं संजय राऊत म्हणाले. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, मी राहुल गांधींशी चर्चा केली त्या विषयावर आणि ते सकारात्मक आहेत त्या सगळ्या बाबतीत. पण गोव्यातल्या स्थानिक नेतृत्वाच्या डोक्यात नक्की काय आहे मला माहीत नाही. आम्ही त्यांना सांगितलं की 40 पैकी 30 जागा तुम्ही लढा आणि उरलेल्या 10 जागा ज्या आहेत त्या 3 जे मित्र पक्ष म्हणून आम्ही जे म्हणतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि गोवा फॉरवर्ड यांना द्या. हे अत्यंत सोपं प्रपोजल होतं आणि आम्ही ह्या जागा मागितल्या जिथे काँग्रेस कधीही जिंकली नाही 50 वर्षात. आमच्यासारखे काही प्रमुख पक्ष काँग्रेसला आधार द्यायचा प्रयत्न करत. दरम्यान महाविकास आघाडीचा फॉर्म्युला गोव्यातही लागू होईल असं छाती ठोक विधान करणाऱ्या संजय राऊत यांची काँग्रेसनं घेतलेल्या भूमिकेमुळे गोची झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.